पुरे आता पुरे, अरे एवढा ढोकळा कुठलाही माणूस खाऊ शकत नाही. काय ढोकळा खायला घातला याने आपल्याला. अहो असा ढोकळा कधी कधीच नशिबात येतो माहितीये. एकदम मऊ लुसलुशीत ढोकळा आहे बघा, आणि बघा वजनाला सुद्धा एकदम हलका. सुरतला सुद्धा असला ढोकळा मिळणार नाही माहितीये. बर उद्या बघा मी खाकरा घेऊन येतो तुमच्याकरता. खाकरा जिरा खाकरा. नको रे बाबा, काय आमच्या पोटावर अन्याय करतोयस. नाही नाही असं अजिबात चालणार नाही. खाकरा खायलाच लागेल. आता खाकरच नाही, त्या दुकानातला रोज एक पदार्थ आपल्याला खायला लागणार. का का म्हणजे काय? अगं त्या दुकानदाराच्या मुलीला शाळेत ऍडमिशन नाही का घ्यायची, त्याच्याकरता त्यांना पैसे नको. अरे मग एवढा द्राविडी प्राणायाम कशाला करतोस? सरळ जाऊन पैसे दे ना त्याला. नाही 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 असं नाही. काय आपल्याला त्याच्या गरजेचा विचार नाही करायचा, त्याच्या मनाचा सुद्धा विचार करायचा. तू गुजराती असला म्हणून काय झालं, तो सर्व स्वाभिमानी आहे. मग राजाचा फोन आहे. तुला कसं कळलं? कसं म्हणजे? कर्णपिशाचं वश आहे मला. त्यांना आता काना देऊन सांगितलंय माझ्याचा. काहीतरी चुकत आपलं बोलत असतो. हॅलो हॅलो वहिनी, मी नेहा बोलते. नेहा नेहा काय झालं? खबरलेस का अशी? अहो वहिनी सकाळी ते बाहेर पडले, त्यानंतर ते कुठे गेलेत काय गेलेत मला काही माहित नाहीये. मी केव्हापासून शोधते त्यांना, मला काय करू काय कळत नाही. बघ आणि तू आधी शांत, काही होणार नाही. कुठे जातो वगैरे असं काही त्याशी बोलण्यात आलं होतं का, सांगितलं होतं का त्यांनी सकाळी तुला? नाही, मी सकाळी उठून बघितलं ना तेव्हा ते रूम मध्ये नव्हते. मग त्यांना मी अख्ख्या घरभर शोधलं पण कुठेच दिसत नाहीयेत ते. अगं तू रडतीयस कशासाठी? राजा घरातनं सकाळीच बाहेर पडलाय, तो अजून परत घरी आला नाही म्हणून घाबरली आहे. थांब मी बोलतो त्याच्याशी. नाही नाही थांबा थांबा, ते डिपार्टमेंट माझं आहे, मला बोलू दे. बघू बघू फोन दे फोन दे. हॅलो हा सू छे. हॅलो अहो वहिनी सदा बोलतोय. मी काय कालपासून ढोकळा खातोय ना त्यामुळे भाषा पण बदलली आहे. भाऊजी हे इकडे गायब झालाय हो ना. अहो लहानपणापासून सवय आहे त्याला गायब व्हायची, तुम्ही कधी काळजी करताय? बघा लहानपणी कधी कधी तो आरशासमोर जायचा आणि आरशातूनच गायब व्हायचा. सदा थांबाव मला बोलू देत. हा न्या वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, राजा नक्की परत येईल. तुम्ही ना फक्त वाट पाहा त्याच्या परत येण्याची. पण मी न्या वहिनी माझ्यावर विश्वास ठेवा, राजा नक्की परत येईल. असं फक्त मी नाही तर आबा आणि कावेरी सुद्धा सांगतायत. वहिनी राजा हा काही भरकटणाऱ्यांपैकी नाहीये, आणि वाटेत त्याला काही व्हावं एवढा देव सुद्धा निष्ठूर नाहीये. आपण सगळेच राजाच्या परत येण्याची वाट बघूया. ठीक आहे. आणि वहिनी तू जर आला तर फोन करून कळव हा इकडे. ठेव फोन. तू तरी
नका साहेब, उनपार तापला या, त्रास होईल तुम्हाला। धोंडीबा, काहीतरी मिळवण्यासाठी हे एवढं तर सहन करावंच लागेल ना मला। तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीनं असं चावडीवर बसून राहणं पटत नाही आमच्या मनाला। हवं तर आमच्या गळेबाच्या झोपडीत बसा, आमच्याकडची मी भाकरी खाल्ली तर बरं। खरंच आवडलं असतं मला, पण मी आता नाही येऊ शकत। अन्न पाणी वर्ज्य केलंय मी। पण कशासाठी? हक्कांसाठी, माझ्या आणि माझ्या मुलांच्या हक्कांसाठी। अख्ख्या पंचक्रोशीचा न्याय करणाऱ्या किर्लोस्करांच्या कुलवधू वरती अन्याय होतोय। त्या अन्यायाचीच दाद मागायला बसली। म्हणजे धोंडीबा सगळ्याच तरी काय प्रकार आहे? मी ऐकलं की तू उपोषणाला बसलीस म्हणून। याचं उत्तर तुला तुझे वडीलच देऊ शकत। त्यांनी मला दिलेलं वचन पाळलं नाही म्हणून माझ्यावरती ही अशी वेळ आली। अगाई हो ना, आपण बोलूया बाबांची, पण म्हणून ही पद्धत झाली का? तू स्वतःच्या जीवाला कशाला त्रास करून घेतेस? हे बाई, एकच दिवस झाला पण तुझा चेहरा बघासा कोमेजलाय। चल बरं, चल वाड्यावर। नाही जया, नाही, मी वाड्यावरती येणार नाही। मला कळतंय की इथे माझे खूप हाल होत आहे, आता मला माझे हे हाल सहन करायलाच हवे। फक्त माझ्यासाठी नाही रे, तुझ्यासाठीही। आणि तुला जर कोणाला समजवायचंच असेल तर स्वतःच्या वडिलांना जाऊन समजव। त्यांना म्हणाव आईला दिलेलं वचन पाळा, आई वाड्यावरती येईल। अगं हो आई, पण एकदम असं काय झालंय? आणि तू इतकी टोकाची भूमिका का घेतेस आई? मोठा रामायण घडलंय आणि तुम्ही आज शांतपणे बसून राहा। माझ्याशी बोलताना आवाज वाढवायचा। शांत बसू नको तर काय कर? तुझ्या आईच्या मूर्ख मागण्या मान्य करो। मग काय हरकत आहे? आईच्या जीवापेक्षा ही सगळी संपत्ती मोठी आहे तुमच्यासाठी, आणि ती म्हणते तर होऊ दे ना तिच्या मनासारखं। ही सगळी संपत्ती तिच्या नावावर झाली म्हणून बिकडलं कुठे? म्हातारी मेल्याचं दुःख नाही रे, काळ सुखावतो काळ। आज तिची मागणी मी मान्य केली तर उद्या घरातला प्रत्येक सण इमोशनल ब्लॅकमेलिंगचं हत्यार उचलेल माझ्या विरुद्ध। बाबा, तुमची मोठी भाषा ना मला खरंच नाही कळत। मला फक्त इतकंच कळतं की माझी आई या वाड्यात मला परत यायला हवी आहे। बस येऊ दे, परत परत येऊ दे ना। मी काय वाड्यात परत येण्यापासून तिला अडवलेलं नाही। हा जो चार चौघांमध्ये जाऊन ती तमाशा करते ना, हा तिचा निर्णय। मी काय बोलताना मला खरंच कळत। तुम्ही दोन्ही बाजूनी कसे बोलू शकता हो? मला तर वाटतं हट्ट आई नाही, तुम्ही करताय। तुम्ही आडमुठेपणामुळे तुम्ही आईचा जीवास पणाला लावलाय। माझा लावाल परवा जानूचा, प्रत्येकाचा जीव बाबा। जया, अरे तू काय बोलतोयस आणि कुणाशी? अरे किमान ह्याच तरी भान ठेव। बाबांनी कायम एकत्र करायचं स्वप्न पाहिलंय आजपर्यंत, आणि आपल्या कुणाविषयी ते असा विचार करू शकतील का? हो ना, आजपर्यंत मलाही असंच वाटत होत, पण आईशी आज ज्या पद्धतीने वागलेत ना जानू, जानू बाबांची इच्छा होती मी सुधारावं, नीट वागावं, वागतोय ना मी। फक्त यांच्या इच्छेखातर त्या भैरवीशी, विश्वासशी, अगदी नानांची सुद्धा जुळवून घेतलंय ना मी। माझ्या म्हणण्याखातर आईच्या एका मागणीशी का जुळवून घेऊ शकत नाही? हे जामिनीच्या हातामध्ये सत्ता देणं याचा अर्थ हो हो, वाड्याची जी काय काळजी आहे ना ती फक्त तुम्हाला एकट्यालाच आहे। आम्ही सगळे शत्रूच होत ना तुमचे। जाऊ दे हो, तुमच्याशी वाद घालण्यात ना काही अर्थच नाही। जिथे तुम्ही स्वतःच्या बायकोला भीक घातलेली आहे तिथे बाबा एक गोष्ट सांगतो, जर आईला काही झालं तर हा
एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये एकट्याने राहणं जर माझ्या नशिबी असेल तर ते काही चुकणार नाही जा. नाही बाबा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तुमच्या हेतूविषयी मनात शंका घेणं म्हणजे पाप आहे. तुम्ही जे काही वागत असाल ते पूर्ण विचार करूनच वागत असाल. जयाला आणि आईना कदाचित हे आज कळत नसेल, पण कधी ना कधी त्यांना हे नक्की जाणवेल की तुमच्याच कृतीत त्यांचं भलंय. जानकी, खरं तर मी तुझे आभारच मानला. या काळामध्ये मला आधाराची गरज आहे, त्यावेळेला तू माझ्याबरोबर. जा जरा नानांना बोलवून घे, मला त्यांच्याशी महत्वाचं काही बोलायचं आहे. प्रोफेसर श्रीकांत दळवी इथेच शिकवतात ना? हो, पण तुम्ही आज त्यांना भेटू शकणार नाहीत, कारण 3-4 दिवस ते रजेवरच आहेत. ओ, आपण त्यांचे कलीग का? हो. म्हणजे त्यांचा काही पत्ता मिळू शकेल? कारण त्यांना लवकरात लवकर भेटणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणून माझ्याकडे पेपर नाही आहेत. हां, सांगा. श्रीकांत दळवी, साक्षी 6, मनशांती अपार्टमेंट, आदर्श नगर, अंधेरी वेस्ट. अंधेरी वेस्ट.